नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहाणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. नमस्कार बालमित्रांनो, आता तुम्ही सातवीत आला आहात, तुमच्याकडे नवीन नवीन पुस्तकं आली आहेत. आज आपण तुमच्या इतिहास आणि नागरिकशास्त्र या विषयाचा अभ्यास करणार आहोत. त्यापूर्वी आपण पाहूया या पुस्तकामध्ये तुम्हाला काय काय अभ्यासायचं आहे ते. आपण या पुस्तकामध्ये पहिल्यांदा इतिहासाची साधने, इतिहासाची कोणती कोणती साधने होती ती पाहणार आहोत. नंतर शिवपूर्वकालीन भारत, म्हणजे शिवाजी महाराजांच्या अगोदर आपला भारत कसा होता ते पाहणार आहोत. नंतर त्यामध्ये धार्मिक समन्वय कसा होता ते पाहणार आहोत. नंतर आपला महाराष्ट्र जो आहे तो शिवपूर्वकालीन कसा होता, शिवाजी महाराजांच्या अगोदर आपला महाराष्ट्र कसा होता ते अभ्यासणार आहोत. नंतर शिवाजी महाराजांनी किती कष्टाने स्वराज्य स्थापना कशी केली ते पाहणार आहोत. मुघलांशी संघर्ष कसा केला तेही पाहणार आहोत. आणि नंतर एवढं सगळं करून स्वराज्याचा कारभार कसा चालवला आणि शिवाजी महाराज एक आदर्श राज्यकर्ता कसे होते आणि त्यानंतर मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम पाहणार आहोत. नंतर मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार कसा झाला, त्यानंतर राष्ट्रराष्ट्र मराठे कोणकोण होते आणि साम्राज्याची वाटचाल कशी होती आणि शेवटी महाराष्ट्रातील समाज जीवन कसं होतं हे आपण पाहणार आहोत. सुरुवातीला आपण पाहूया इतिहासाची साधने. आज आपण पाहणार आहोत पहिला धडा आपला इतिहासाची साधने. आता इतिहासाची साधने म्हणजे काय ते पाहूया. ज्या ऐतिहासिक पुराव्यावरती इतिहास लिहिला जातो त्या पुराव्यांनाच इतिहासाची साधने असे म्हणतात. तर आपल्याकडे इतिहासाच्या साधनांचे तीन प्रकार आहेत. ते म्हणजे पहिला प्रकार आहे तो भौतिक साधने, दुसरा प्रकार आहे तो लिखित साधने आणि तिसरा प्रकार आहे तो मौखिक साधने. तर भौतिक साधनांमध्ये काय येतं, ताम्रपट, किल्ले, स्मारके, इमारती, लेणी, शिलालेख, नाणी, म्हणजे हे भौतिक स्वरूपात असणारी साधने. किल्ले आपल्या देशामध्ये पूर्वीपासूनचे किल्ले आहेत, अशी स्मारके बांधलेली आहेत, इमारत्या बांधलेल्या आहेत, जुनी लेणी आहेत, शिलालेख लिहिलेले आहेत, नाणी आहेत, ताम्रपट आहेत, यावरून ही आपल्याला इतिहासाची भौतिक साधने आहेत हे माहीत पडतं. आणि नंतर आहेत ते लिखित साधने, म्हणजे लिखित स्वरूपात जे लिहून ठेवलेले असतात त्यांना म्हणतात लिखित साधने. आणि मौखिक साधने म्हणजे कसं आहे, आपल्या आजी आजोबाकडून आपल्या आईवडिलांच्याकडून आपल्याकडे असं मौखिक स्वरूपात जे बोललं जातं वगैरे आणि ते आपल्याला माहीत पडत जातं त्यांना म्हणतात मौखिक साधने. भारताच्या प्राचीन कालखंडाचा अभ्यास आपण गेल्या वर्षी केलाच आहे. यावर्षी आपण मध्ययुगीन कालखंडाचा अभ्यास करणार आहोत. आता मध्ययुगीन कालखंड म्हणजे कधी, 9व्या शतकापासून ते 18व्या शतकाच्या अखेरपर्यंत जो कालखंड असतो त्याला म्हणतात मध्ययुगीन कालखंड. इतिहास म्हणजे काय, इतिहास हा शब्द इतिहास असा तयार झालेला आहे. इति अधिक ह अधिक आस असा तयार झालेला आहे. या शब्दाचा अर्थ असे घडले आहे असा आहे. भारताच्या प्राचीन कालखंडाचा आपण मागील वर्षी अभ्यास केला आहे. यावर्षी आपण मध्ययुगीन कालखंडाचा अभ्यास करणार आहोत. भारतीय इतिहासातील मध्ययुगाचा कालावधी हा ढोबळमानाने 9व्या शतकापासून ते 18व्या शतकापर्यंत मानला जातो. या पाठात आपण मध्ययुगीन इतिहासाच्या साधनांचा अभ्यास करणार आहोत. भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार आणि शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर दिलेली माहिती म्हणजे इतिहास होय. भूतकाळात ज्या घटना घडून गेलेल्या आहेत त्या घटनांचा कालक्रमानुसार, म्हणजेच 20वी सनानुसार आणि शास्त्रशुद्ध
आणि पद्धतशीर दिलेली जी माहिती असते त्यालाच इतिहास असे म्हणतात. व्यक्ती, समाज, स्थळ, काळ हे चार घटक इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. व्यक्ती म्हणजे इतिहासात ज्या व्यक्ती होऊन गेल्या आणि त्यावेळी जो असा समाज होता, त्यावेळी स्थळ कसं होतं, काळ कसा होता, ह्या चार जे घटक आहेत हे इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असतात. इतिहास हा विश्वसनीय पुराव्यांवर आधारित असावा लागतो. या पुराव्यांनाच इतिहासाची साधने असे म्हणतात. आता या साधनांचे भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने असे वर्गीकरण आपण करून त्यांची माहिती घेऊया. तसेच इतिहासाच्या साधनांचे मूल्यमापनही करूया. ज्या ऐतिहासिक घटनेचा अभ्यास करायचा असतो तिच्याशी संबंधित अशा अनेक बाबींचा विचार करावा लागतो. त्यासाठी ऐतिहासिक साधनांचा आधार घ्यावा लागतो. ही साधने तपासून घेणे गरजेचे असते आणि त्याचा अस्सलपणा तपासावा लागतो. या साधनांचा तारतम्याने व चिकित्सकपणे वापर करणे आवश्यक असते. आता ज्या घटनेचा आपण ऐतिहासिक घटनेचा अभ्यास करणार आहोत तिच्याशी संबंधित अनेक बाबी असतात, त्या सर्वांचा आपल्याला विचार करावा लागतो. त्यासाठी ऐतिहासिक साधनांचाही आधार घ्यावा लागतो. परंतु ही साधने तपासून घेणे गरजेचे असते, खरीच आहेत की नाही वगैरे वगैरे, आणि त्याचा चिकित्सकपणे वापर करणे आवश्यक असते. आता आपण पहिल्यांदा बघूया भौतिक साधने. भौतिक साधनामध्ये सुरुवातीला आपण किल्ले. आता किल्ल्यामध्ये आपल्याला माहिती आहेत किती किल्ले आहेत आपल्या देशामध्ये. नंतर स्मारके, इमारती, लेणी, शिलालेख, नाणी, ताम्रपट, ही सर्व आहेत ती भौतिक साधने आहेत. वरील वस्तू आणि वास्तू यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने असे म्हणतात. भौतिक साधनामध्ये किल्ल्यांचे महत्त्वपूर्ण स्थान असते. किल्ल्यांचे काही महत्त्वाचे प्रकार म्हणजे गिरिदुर्ग, वनदुर्ग, जलदुर्ग, भुईकोट हे होत. गिरिदुर्ग, वनदुर्ग, जलदुर्ग म्हणजे पाण्यातले किल्ले, भुईकोट हे आहेत. तसेच स्मारकामध्ये समाधी, कबर, बिरगळ, तर इमारतीमध्ये राजवाडे, मांत्री निवास, राणीवसा, सामान्य जनतेची घरे यांचा समावेश होतो. इमारतीमध्ये आपल्याला माहीत आहे राजवाडे येतात, मांत्री निवास असतात, मंत्री निवास असतात, मंत्र्यांचे घरे असतात, राणींचे महाल असतात आणि सामान्य जनतेची घरे त्यावेळेची कशी होती यांचा समावेश होतो. यावरून आपण आपल्याला सामान्य जनतेची घरे कशी असतात हेही माहीत पडतं. यावरून आपल्याला त्या कालखंडाचा बोध होतो की त्यावेळी कसा काळ असेल. परत वस्तुकलेची प्रगती समजते, त्या काळातील आर्थिक स्थिती कशी असेल, त्यावेळी कुठल्या कुठल्या कलेचा दर्जा कसा असेल, बांधकामाची शैली कशी असेल आणि लोकांचे राहणीमान कसे असेल, इत्यादी सर्वांची माहिती आपल्याला भौतिक साधनांमुळे समजते. आता प्राचीन काळापासून कवडी, दमडी, थेला, पैसा आणि रुपया ही नाणी प्रचलित होती. म्हणजे पूर्वीच्या काळी जी नाणी होती, आता आपण कशा नोटा वापरतो, डॉलर वापरतो, त्यावेळी पूर्वीच्या काळी कसं होतं तर कवडी, पैशाला काय म्हणायचे, कवडी म्हणायचे, दमडी म्हणायचे, थेला म्हणायचे, पैसा, रुपया. रुपया आपल्याला माहितीच आहे, आता रुपयावरून आपण नोटांवरती आलेलो आहोत. ही नाणी त्यावेळी प्रचलित होती. नाण्यावरून काही म्हणी आणि वापरचारही प्रचलित झालेले आहेत. जुन्या लोकांनी या नाण्यावरून काही म्हणी बनवले, वापरचार बनवले. एक फुटकी कवडी देणार नाही म्हणजे एकही पैसा देणार नाही, चमडी जाई पर दमडी ना जाई, म्हणजेच चमडी जाई म्हणजे मला माझ्या शरीराला कितीही यातना झाल्या तरी मी काही पैसे देणार नाही, माझे पैसे काही जाणार नाहीत असे. पैपैचा हिशोब ठेवणे म्हणजे चोख हिशेब ठेवणे आणि सोलं आणि सच्च म्हणजे एकदम खरं.
अशा या म्हणींचा व प्रचारांचा अर्थ आहे। हे नाण्यांच्यावरून त्यांनी म्हणी तयार केलेल्या आहेत। अशा म्हणी अधूनमधून आपण हिंदी सिनेमामध्ये वगैरे ऐकलेल्याच आहेत किंवा असं बोलता बोलता बोलतात ही लोक। आता आपण पाहूया विविध राजकर्त्यांनी सोने चांदी तांबे या धातूंचा उपयोग करून तयार केलेली नाणी इतिहासात साधने म्हणून महत्त्वाची आहेत। नाण्यावरून राजकर्ते कोण होते, त्यांचा काळ, त्यांचा राज्यकारभार कसा होता, धार्मिक संकल्पना कशा होत्या, व्यक्तिगत तपशील इत्यादींची माहिती मिळते। तसेच त्यांचे आर्थिक व्यवहार कसे होते, त्यांची आर्थिक स्थिती कशी होती यांची माहिती मिळते। त्या काळातील धातुशास्त्रांची प्रगती समजते सम्राट अकबराच्या नाण्यावरील रामसीतेचे चित्र किंवा हैदर अलीच्या नाण्यावरील शिवपार्वतीची प्रतिमा यावरून त्या काळातील धार्मिक समन्वयाचे जाणीव होते। पेशव्यांच्या नाण्यावर अरेबिक किंवा पार्शियन भाषेचा वापर दिसतो यावरून त्या काळातील भाषा व्यवहार समजतात। आता हे पेशवेकालीन नाणे आहे याच्यावरती अरेबिक किंवा पार्शियन भाषेमध्ये ते लिहिलेले आहे, त्यावरून काय समजते तर तो भाषा व्यवहार कुठला होता, म्हणजे त्यावेळी अरेबिक किंवा पार्शियन भाषा वापरली जात असणार आहे त्यामुळे त्या नाण्यावरती त्या भाषेमध्ये लिहिलं गेलेलं आहे। आणि हैदर अलीच्या नाण्यावरती आपल्याला शिवपार्वतीची प्रतिमा दिसून येते यावरून त्या काळातील धार्मिक समन्वय, म्हणजे त्यावेळी धार्मिक समन्वय कसा असणार आहे हे या नाण्यावरून समजते। शिलालेख म्हणजे दगडावर किंवा भिंतीवर कोरलेले लेख। शिलालेख म्हणजे काय तर दगड किंवा भिंतीवरती कोरलेले लेख। तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल जुन्या काळचे भिंती वगैरे दिसल्या तर त्याच्यावरती असे कोरलेले असतात, चित्र काढलेले असतात। उदाहरणार्थ तंजावर येथील बृहदीश्वर मंदिराच्या परिसरातील लेख, चालुक्य, राष्ट्रकूट, चोळ, यादव या राज्यांच्या काळात कोरलेले अनेक शिलालेख मिळालेले आहेत। शिलालेख हा इतिहास लेखनाचा फार महत्त्वाचा आणि विश्वसनीय पुरावा मानला जातो। त्यातूनच भाषा, लिपी, समाजजीवन यांसारख्या बाबी समजायला मदत होते। शिलालेख हा कसा आहे महत्त्वाचा आणि विश्वसनीय पुरावा मानला जातो कारण त्यावरून आपल्याला त्या काळची भाषा कशी होती, लिपी कशी होती, कुठली भाषा वापरली जायची आणि समाजजीवन कसं होतं या सगळ्या बाबी समजायला मदत होते। तांब्याच्या पत्र्यावर कोरलेल्या लेखांना ताम्रपट असे म्हणतात। ताम्रपट म्हणजे तांब्याचे जे पत्रं असतात त्याच्यावरती ते कोरलं जातं त्याला ताम्रपट असं म्हणतात। ताम्रपटावर राज्याज्ञा, निवाडे इत्यादी प्रकारची माहिती कोरलेली असते। चैत्य विहार, मंदिरे, चर्च, मशिदी, अग्यारी, दर्गे, मकबरे, गुरुद्वारा, छत्री, शिल्प, विहिरी, बारवा, मिनार, गावकूस, वेशी, छत्रे, भांडी, दागिने, कपडे, कलाकुसरीच्या वस्तू, खेळणी, अवजारे, वाद्य ही सर्व भौतिक साधने आहेत। आपण गावी वगैरे कुठे गेलो तर आपल्याला दिसतं कुठे ठिकाणी कुठे कुठे असं भिंतीवरती कोरलेलं पूर्वीच्या काळचं गावाच्या वेशीवरती, वेशीच्या जवळ वगैरे असे दगड असतात त्याच्यावरती पण कोरलेलं असतात, नावं असतात। किंवा एखाद्या जुन्या मंदिरात गेलो तर तिथेही कोरलेलं आपण बघितलं, कोरीव काम आपण बघितलेलं आहे। ही सगळी कशी भौतिक साधने आहेत। आता आपण बोलूया लिखित साधनांच्याकडे। त्या काळी देवनागरी, अरबियन, पर्शियन, मोडी आदी लिपींची वळणे, विविध भाषांची रूपे, भृजपत्रे, पोथ्या, ग्रंथे, फरमाने, चरित्रे, चित्रे यांच्यावरून आपल्याला मध्ययुगीन युगातील महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांची माहिती मिळते। तसेच खाण्यापिण्याचे पदार्थ, लोकजीवन, वेशभूषा, आचार विचार, सणसमारंभ यांचीही माहिती मिळते। आता लिखित साधने काय आहे तर त्या काळामध्ये देवनागरी, अरेबियन, पर्शियन, मोडी आदी लिपींची वळणे म्हणजे त्यावेळी ह्या लिपी वापरल्या जायच्या आणि विविध भाषांची रूपे, भृजपत्रे, पोथ्या लिहून ठेवलेल्या आहेत त्यावेळी, ग्रंथ लिहून ठेवलेले आहेत, फरमाने लिहून ठेवलेले आहेत, चरित्रे आहेत, चित्रे आहेत त्यांच्यावरून आपल्याला त्या मध्ययुगातील महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना त्यांची माहिती मिळते।
तसेच त्या खात्या त्यावरून काय समजते, तर खाण्यापिण्याचे पदार्थ कोणते होते, लोकांचे लोकजीवन कसे होते, त्यांची वेशभूषा कशी होती, आचार विचार कसे होते, ते सण समारंभ कुठले साजरे करायचे यांची माहिती मिळते. या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधने असे म्हणतात. आता लिखित साधनामध्ये राजदरबारातील कामकाजाची जी कागदपत्रे आहेत, परत वंशावळी, शकावली, पत्रव्यवहार, खलिते, न्यायनिवाडे, आज्ञापत्रे, ग्रंथ, चरित्र, परदेशी प्रवाशाची प्रवास वर्णने, बखरी आणि तवारीख, हे सगळं लिखित साधनामध्ये होते. या काळात परकीय प्रवासी भारतात आले. परकीय प्रवासी आपल्या भारतात आले आणि त्यांनी आपली प्रवास वर्णने लिहिली आहेत. आता ते भारत बघण्यासाठी जेव्हा आले तेव्हा त्यांना काय वाटलं, कसं वाटलं भारत, ते प्रवास वर्णनामध्ये लिहिले आहेत. त्यात अल्बेरुनी इब्न बतुता, निकोलस, मनुची यांचा समावेश होता. बाबराचे चरित्र कवी परमानंद यांनी संस्कृत भाषेत लिहिलेले श्री शिवभारत हे शिवचरित्र, तसेच विविध राज्यकर्त्यांची चरित्रे आणि पत्रव्यवहार यावरून आपल्याला त्यांची धोरणे, प्रशासकीय व्यवस्था आणि राजकीय संबंध यांची उकल करता येते. आपल्या भारतात जेव्हा परकीय देशातून परदेशातून प्रवासी आले तेव्हा त्यांनी काय केलं, प्रवास वर्णने लिहून ठेवली आहेत. त्यांना कसं वाटलं, काय बघितलं, ते सगळं प्रवास वर्णनात लिहून ठेवलं. त्यात काय झालेलं, अल्बेरुनी आणि इब्न बतुता आणि निकोलस मनुची यांनी यांचाही समावेश आहे त्या प्रवासामध्ये. मग बाबरांचे चरित्र कवी परमानंद यांनी संस्कृत भाषेत लिहिलेले श्री शिवभारत हे शिवचरित्र आणि तसेच विविध राजकर्त्यांनी चरित्रे लिहिली, पत्रव्यवहार लिहिले यावरून आपल्याला त्यांची धोरणे कशी काय होती, प्रशासकीय व्यवस्था कशी होती, राजकीय संबंध कसे होते हे समजते. तवारीख म्हणजेच तारीख, म्हणजेच घटनाक्रम. अल्बेरुनी आणि झियाउद्दीन बर्नी, मौलाना अहमद या ह्या बिन अहमद मिर्झा हैदर भीमसेन सक्सेना आदींनी लिहिलेल्या तवारिका उपलब्ध आहेत. बखर, बखर हा शब्द खबर या शब्दावरून आला. खबर म्हणजे बातमी. बखर हा महाराष्ट्रात निर्माण झालेला इतिहास लेखनाचा एक प्रकार आहे. बखरीतून आपल्याला तत्कालीन सामाजिक घडामोडी कशा होत्या, राजकीय घडामोडी कशा होत्या, यावेळचे भाषा व्यवहार कसे होते, सांस्कृतिक जीवन, सामाजिक परिस्थिती कशी होती हे कळायला मदत होते. मराठीतील अनेक बखरी घडून गेल्या नंतर अनेक वर्षांनी लिहिलेल्या असल्याने त्यात अनेकदा IQ माहितीवर भर दिल्याचेही आढळते. बखरी कशा आहे, ज्या घटना घडून गेल्या आहेत त्यानंतर खूप वर्षांनी त्या लिहिल्या जातात, मग त्याच्यामुळे काय होतं, जी IQ माहिती असते ती पण त्याच्यामध्ये मिसळलेली असते. महाकवितांची कावतीची बखर, सभासद बखर, 91 कलमी बखर, चिटणीसाची बखर, भाऊसाहेबांची बखर, खरड्याच्या लढाईची बखर या काही बखरी आहेत. रॉबर्ट आर्म, MC स्प्रेंगल आणि ग्रँड डक या समकालीन पाश्चात्य इतिहासकारांचेही ग्रंथही महत्त्वाचे आहेत. आता आपण बोलूया मौखिक साधनांच्याकडे. मौखिक साधने म्हणजे लोकपरंपरेत पिढ्यानपिढ्या संक्रमित होत राहिलेल्या जात्यावरील ओव्या, लोकगीते, पोवाडे, कहाण्या, दंतकथा, मिथके यातून आपल्याला लोकजीवनाचे विविध पैलू समजतात. अशा प्रकारच्या साधनांना इतिहासाची मौखिक साधने असे म्हणतात. आता मौखिक साधने म्हणजे लोकपरंपरेत पिढ्यानपिढ्या म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जे संक्रमित होतं, त्याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे आपल्या घरी आजी जात्यावरती ओव्या म्हणायची, आजीचं पाहून आपली आई म्हणू लागली, असं आहे. आईचं ऐकून ऐकून आपल्याला थोड्या थोड्या माहिती पडल्या, हे असे कसं पिढ्यानपिढ्या संक्रमित होत राहिलेल्या जात्यावर ओव्या, लोकगीतं, पोवाडे, कहाण्या, दंतकथा म्हणजे एकमेकांना सांगून कथा आपल्यापर्यंत पोचते अशी दंतकथा, मिथके
यातून आपल्याला लोकजीवनाचे विविध पैलू समजतात. ही आपली आहे ती मौखिक साधने आहेत. आता मौखिक साधनामध्ये लोकगीते, गाथा, श्लोक, अभंग, पोवाडे, म्हणी, कथा, मिथके इत्यादी येतात. वरील तिन्ही प्रकारच्या साधनांच्या आधारे इतिहासाचे लेखन केले जाते. इतिहासाचे एकदा लेखन केले तर त्याविषयीचे संशोधन अखंडपणे चालूच राहते. या संशोधनातून नवी साधने, नवी माहिती समोर येते आणि त्यातूनच इतिहासाचे पुनर्लेखन होते. म्हणजेच आपल्या आजी आजोबाच्या काळातील आणि आईवडिलांच्या काळातील आणि आपल्या काळातील इतिहासाच्या पुस्तकामध्ये बऱ्याच प्रमाणात फरक पडल्याचा दिसतो. म्हणजे या साधनांच्या आधारे काय होतं, इतिहासाचं लेखन केलं जातं. पण आता त्याच्यातून जर नवीन नवीन साधने जर भेटत राहिली, नवीन नवीन जर माहिती भेटत राहिली, तर इतिहासाच्या साधनामध्ये कसा बदल होत जातो. म्हणजे आता इतिहास तोच असतो पण थोडा थोडा बदल होत जातो, त्यानुसार इतिहासाचे पुनर्लेखन करावे लागते. तर बालमित्रांनो, इथे तानाजी मालुसरेंचा पोवाडा सांगितलेला आहे. तुम्ही तानाजी सिनेमा तर पाहिलाच असेल. या तानाजी सिनेमामध्ये दाखवले आहे बघा, त्यांनी कोंडाना सर करताना जीवाची पर्वा केली नाही. या पोवाड्यात कर्ता तुळशीदास राम शाहीर आहे. या पोवाड्यात सिंहगडाच्या मोहिमेचे वर्णन केलेले आहे. पोवाड्यात तानाजी, शेलार मामा, शिवाजी महाराज, वीर माता जिजाबाई यांची सुंदर स्वभावचित्रे दिली आहेत. सदर पोवाड्यातील काही भाग इथे दिला आहे. मामा बोलाया तो लागला ऐंशी वैशाचा म्हातारा, लगीन राहिले रायबाचे तो मजला सांगावी, माझ्या तानाजी सुभेदारा जे गेले सिंहगडाला, त्याचे पठ्ठीरे राहिले नाही पुढारे पाहिले, ज्याने आंबारे खाईला बाठा बुजरा लाविला, त्याचे झाड होऊन आंबे बांधले किल्ला हाती नाही आला, सिंहगड किल्ल्याची वार्ता काढू नको तानाजी सुभेदारा, जे गेले सिंहगडाला ते मरून शानी गेले, तुमचा सपाटा होईली असा बोलू नका रे मामा, आम्ही सूरमर्द क्षत्री नाही भिनार मरणाला. तर असा हा तानाजी मालुसरेंचा पराक्रम कसा होता हे या पोवाड्यातून आपल्याला सांगितले आहे. आता आपण ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन पाहूया. आता ही आपण जी साधने पाहिली, लिखित साधने, मौखिक आणि भौतिक साधने पाहिली, तर ही सर्व साधने वापरण्यापूर्वी काही काळजी घेणे आवश्यक आहे. त्यांची विश्वसनीयता तपासावी लागते. यातील अस्सल साधने कोणती आणि बनावट कोणती ते शोधावे लागते. अंतर्गत प्रमाणके पाहून त्यांचा दर्जा ठरवावा लागतो. लेखकांचा खरेखोटेपणा, त्यांचे व्यक्तिगत हितसंबंध, काळ, राजकीय दबाव यांचाही अभ्यास करावा लागतो. ही माहिती ऐक्यू आहे की त्यांनी स्वतः पाहिलेली आहे यालाही महत्त्व असते. लेखनातील अतिशयोक्ती, प्रतिमा, प्रतीके, अलंकार यांचाही विचार करावा लागतो. इतर समकालीन साधनांशी ती माहिती पडताळून पाहावी लागते. आपल्याला मिळालेली माहिती एकांगी विसंगत किंवा अंतरंजित अतिरंजित असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांचा वापर करताना तारतम्य ठेवावे लागते. सदैव चिकित्सा करूनच या साधनांचा वापर करण्याची दक्षता घेणे गरजेचे असते. इतिहास लेखनात लेखकाचा निपक्षपातीपणा आणि तटस्थता फारच महत्त्वाची असते. म्हणजे ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे ही गरजेची गोष्ट आहे. ही सर्व साधने कसे वापरण्यापूर्वी काळजी घेणे आवश्यक असते. त्यांची विश्वसनीयताही तपासावी लागते. तर या पाठामध्ये आपण आपल्या इतिहासाची भौतिक, लिखित आणि मौखिक साधने म्हणजे काय हे पाहिलेलं आहे. आता आपल्याला एखादा ऐतिहासिक पत्र सापडले तर ते पत्र खरे खोटे आहे हे पडताळणे गरजेचं आहे. ते पत्र कुणी लिहिलं, कुठल्या काळे लिहिलं, त्यावेळची भाषा कुठली होती, लिपी कुठली होती, त्याच्यावरती कुठली राजमुद्रा उमटवली आहे का, हे
हे पाहणे गरजेचे आहे। म्हणजेच ते पत्र खरे आहे की खोटे आहे यावरून या साधनांवरून आपण ओळखू शकतो। समजा ते पत्र एखाद्या राजाचे असेल तर जे त्या राजानेच नक्की लिहिलेलं आहे का, त्यावेळची भाषा शैली कशी होती वगैरे हे पडताळणे गरजेचं आहे। आणि ते खरं आहे की नाही की उगीच आपलं अतिरंजित आपल्याला माहिती दिलेली आहे वगैरे हे सुद्धा पाहणे गरजेचं आहे। म्हणजेच त्यावेळच्या त्या पत्रावरून किंवा काही ऐतिहासिक आपल्याला सापडलं तर त्या सर्व या साधनांवरून आपण त्याचं खरेखोटेपणा पडताळणे गरजेचं आहे। म्हणजेच इतिहास लेखनात कसं आहे, ज्या लेखकाने हे लिहिलेलं आहे इतिहासावर त्या आधारित, तर तो लेखक कसा आहे, निपक्षपाती म्हणजे कुणाचाही एकाचा पक्ष घेता कामा नाही, तटस्थ असणारा असा लेखक पाहिजे। मग या साधनांचा वापर सदैव चिकित्सा करूनच या साधनांचा वापर करणे गरजेचं आहे हे आपण या पाठामध्ये पाहिलेलं आहे। धन्यवाद।